नागपूर मध्यवर्ती बसस्थानकात बुधवारी दुपारी बॉम्बसदृश्य वस्तू आढळल्यानं खळबळ निर्माण झाली. ऐन वर्दळीच्या वेळेत हा प्रकार घडल्यानं खळबळ उडाली. BDDS पथकाच्या प्राथमिक तपासणीत त्या ज्वालाग्राही पदार्थ असल्याची शंका व्यक्त करण्यात आली आहे. पोलिसांनी सुरापर्डी परिसरात पुढील तपासणीसाठी संशयित बॉम्ब नेला. MH40Y5097 ही बस गडचिरोली आगाराची आहे. 1 फेब्रुवारी रोजी ती नागपुरात आली होती. त्यानंतर ती मंगळवारी सावनेरला देखील गेली होती. बुधवारी बस मेंटेनन्ससाठी आगारात आली होती तेव्हा तंत्रज्ञाला संशयास्पद बॉम्ब दिसला. त्यांना तातडीनं कंट्रोल रूमला याची माहिती दिली. त्यानंतर गणेशपेठ पोलिसांचं पथक आगारात दाखल झालं. टिफिन सदृश्य बॉक्सची तपासणी केली असता त्यात बॉम्बमध्ये असणारे काही घटक असल्याची शंका आली. यानंतर अग्निशमन दल व पोलिसांच्या सुरक्षेत संबंधित बॉम्ब तपासणीसाठी नेण्यात आल्याची माहिती उपायुक्त गोरख भामरे यांनी दिली. आज दुपारी गणेशपेठ पोलीस स्टेशन यांना गणेशपेठ बस डेपो यांच्याकडून कॉल प्राप्त झाला की एक गडचिरोली डेपोची एक गाडी इथे उभी आहे आवारामध्ये, आणि त्या गाडीमध्ये एक संशयास्पद त्यांना एक डबा दिसून आलाय. ती माहिती मिळाल्याबरोबर गणेशपेठ पोलीस स्टेशनचे सिनियर PI मिराशी येथे आले आणि सर्व वरिष्ठ अधिकारी आपण इथे आले. आपण गाडीचं इन्स्पेक्शन करून पूर्ण एरिया निर्मनुष्य केला आणि त्याच्यानंतर BDDSची टीम पण इथे आली होती. तर त्या BDDSच्या तपासणीमध्ये थोडं त्यांना संशयास्पद ती गोष्टी वाटत आहे. सध्या ती जो ऑब्जेक्ट होता ते त्यांना ते सुराबर्डी येथे घेऊन गेले आहे. तिथे पुढची तपासणी त्याची होईल डिटेलमध्ये पूर्ण, आणि पुढची तपासणी झाल्यानंतर पूर्ण त्याचं कन्फर्मेशन झाल्यानंतर आपल्याला माहिती देणार. ही बस कुठून आली होती आणि कुठून बस आली होती? ही गडचिरोली डेपोची बस आहे. ती 1 तारखेला इथे आपल्या नागपूरमध्ये आलेली होती आणि काल ती सावनेरला पण गेलेली होती. ती गाडी किती वाजता बॉम्ब होता ते कळलेलं आहे? कोणाला कळलं आहे? आता एक दुपारीच कळलं, जवळपास 2:00 सुमारास आपल्याला माहिती, 1:30 ही माहिती मिळेल आपल्याला. डेपो कडूनच ती माहिती मिळाली आणि त्यानंतर आपल्या टीम्स इथे आणून त्यांनी पूर्ण चेकिंग केली आहे. प्रथमदर्शनी बॉम्ब वाटतोय हे थोडं BDDSला त्यात संशयास्पद वाटत आहे, त्यामुळे आता अधिक तपासणीसाठी ते घेऊन गेले. सुराबर्डी AOTC आहे, तिथे त्याची पूर्ण तपासणी होईल. तिथे जाऊन ते सुरक्षितता राहील म्हणून तिथे घेऊन गेलेत. तिथं योग्य होणार नाही चेक करणे, तर तिथे संपूर्ण चेकिंग झाल्यावर आपल्याला कन्फर्मेशन देतील पुढचं काय त्याच्यामध्ये. कालीन जे आता ते चालक आहे त्यांची आता आपल्याला विचारपूस करणे बाकी आहे. तर कालचे जे चालक होते त्यांना विचारावं लागेल, ते इथे आता अवेलेबल नाही आहेत. सावनेरचे जे ड्रायव्हर आहे त्यांना आपण बोलावणार आहे तपासणीला, तर त्यांना विचारपूस केल्यानंतर ते स्पष्ट होईल आपल्याला.